महाराष्ट्रात फिरताना बऱ्याच धाब्यावर लिहिलेले असते आमची स्पेशल पुरी भाजी ती खाण्यासाठी लोकांची खूप झुंबड उडालेली असते अशी चमचमीत खमंग व चविष्ट भाजी आणि तेलकट न होणारी आणि खूप वेळ फुगलेली चवदार पुरी कशी बनवायची याच्या छोट्या छोट्या टिप्स मी आज तुम्हाला देणार आहे पुरीच्या पिठात कणकेव्यतिरिक्त हे पाच पदार्थ टाकणार आहे त्याची स्पेशल टी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दोन कप भरून आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे काही धाब्यांवर मैदासुद्धा वापरला जातो पण आपण इथे गव्हाचं पीठच घेणार आहोत त्यामध्ये आता आपल्याला दोन चमचे बारीक रवा टाकायचा आहे आता यामध्ये दोन चमचे बेसन म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ अर्धा चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ हे सगळं साहित्य आपल्याला आपल्या गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं हे मिसळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहून घालायचं आहे हे तेल आपण व्यवस्थित पिठाला सगळं चोळून घ्यायचं सगळ्या पिठाला हे तेल व्यवस्थित चोळल्या गेलं पाहिजे म्हणजे आपली पुरी एकसारख्या रंगावर तळल्या जाईल आता थोडं थोडं पाणी टाकून आपण पुरीचं पीठ घट्ट असं तिंबून घेऊ पुरीचं पीठ नेहमी घट्टच थिंबायचं म्हणजे पुरी तेलकट होत नाही पीठ तिंबून झाल्यानंतर उंड्याला आपण थोडंसं तेल लावू आणि तो उंडा पंधरा ते वीस मिनटासाठी झाकून ठेवू पंधरा ते वीस मिनटानंतर आपण पुऱ्या करू त्याच्यापेक्षा जास्त उंडा तुम्ही ठेवू नका नाहीतर ते पीठ पातळ होण्याची शक्यता असते आता कणकेचा उंडा झाकून ठेवला आहे तोपर्यंत आपण पुरीची भाजी तयार करूत पॅनमध्ये दोन चमचे फोडणीसाठी तेल घेऊत तेल व्यवस्थित तापलं की फोडणीसाठी आपण मोहरी टाकूत मोहरी तडतडू दूध मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरे टाकू जिरेसुद्धा फुटू दूध त्यानंतर कढीपत्ता अगदी मस्तपैकी भरपूर टाकू कढीपत्त्याचा सगळीकडे छान असा सुगंध सुटला आहे आता यामध्ये भरपूर असा कांदा टाकूत या भाजीला कांदा भरपूर प्रमाणात टाकायचा म्हणजे ही भाजी चवीला छान लागते कांदा गुलाबी रंगावर तळल्या गेल्यानंतर त्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट टाकूत आणि तीसुद्धा व्यवस्थित तळून घेऊत त्याचा खूप छान असा घमघमाट घरभर सुटेल आलं लसूण व्यवस्थित तळल्या गेल्यानंतर त्यामध्ये भरपूर असे टोमॅटो म्हणजे जवळजवळ मी इथे मोठे दोन टोमॅटो घेतलेत दोन टोमॅटो बारीक चिरून त्याच्यामध्ये आपण ते टाकूत टोमॅटो थोडेसे परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हळद एक चमचा दोन चमचे तिखट तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतो मी इथे दोन चमचे टाकले चवीप्रमाणे मीठ टाकायचे भाजी पूर्ण झाल्यानंतर मात्र एक मसाला टाकायचा आहे त्यामुळे आपल्या भाजीची चव खूप वाढते आता आपल्या फोडणीमध्ये बघा कसं छान तेल सुटलं आहे आता चमच्याच्या मागच्या बाजूनी आपण हे जे टोमॅटो आहेत हे दाबून दाबून एकजीव करून घ्यायचे म्हणजे सगळी आपली फोडणी एकजीव होईल आणि एक, एक, एक साधारणपणे पेस्ट तयार झाल्यासारखी होईल या प्रकारे रगडल्यामुळे फोडणीतल्या प्रत्येक पदार्थाची चव ही भाजीत उतरणार आहे मी इथे पाच बटाटे उकडून साल काढून घेतलेत या भाजीमध्ये बटाटा टाकताना तो चिरायचा नाही आहे तर हातानेच कुसकरून त्याचे तुकडे करून टाकायचेत ढाब्यामध्ये या प्रकारेच बटाटा टाकला जातो त्याच्यामुळे भाजी खूप छान लागते हा बटाटा खूप असा कुसकरून एकदम बारीक करायचा नाही तर त्याचे असे मिडियम तुकडे करायचे आहेत बघा मी कसे केलेत ते आता या फोडणीमध्ये आपण तो बटाटा व्यवस्थित हलवून घेऊत आता या भाजीमध्ये किती पातळ रस्सा पाहिजे त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं साधारणपणे दहा मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचं भाजी छान शिजल्यानंतर आपण त्यामध्ये सगळ्यात शेवटी एक चमचा धनेजिरे पावडर टाकायची तर तुम्ही म्हणताल धनेजिरे पावडर सगळ्यात शेवटी का टाकायची तर सगळ्यात शेवटी धनेजिरे पावडर टाकल्यामुळे धनेजिरे पावडरचा वास आणि चव ही भाजीला खूप छान राहते आणि आपली भाजी अतिशय चविष्ट बनते भाजीचा रसा थोडासा घट्टसर बनवण्यासाठी चमच्यामध्ये त्यातलेच बटाटे घेऊत आणि आपला काटे चमच्याच्या साह्याने हे बटाटे अगदी क्रश करूत म्हणजे अगदी मऊ करूत म्हणजे ही भाजी आपली घट्टसर होईल बघा मी कशी करते त्याप्रमाणे आपण बटाटे क्रश करूत आणि थोडा वेळ म्हणजे साधारणपणे पाच मिनिट भाजी झाकून ठेवूत आणि शिजू दूत खूपच चटपटीत अशी आपली पुरी भाजीची भाजी, भाजी तयार झाली आहे आता आपण पुऱ्या करूत आपलं पीठ खूप छान भिजलं आहे आपण आता पाच सहा पुऱ्या लाटून ठेवूत पुरी लाटताना त्याला तेल लावायचं पीठ बिलकुल लावायचं नाही पीठ जर लावलं ला तर पुरी तळताना पुऱ्या तेलकट होतात आणि आपलं जे तेल आहे तळणाचं ते सुद्धा खराब होतं बघा मी कशी लाटते ते पुरी जास्त जाड पण नाही पाहिजेल आणि जास्त पातळ पण नाही पाहिजेल बघा एवढ्या जाडीची पुरी आपली पाहिजे याप्रमाणेच आपण पाच सहा पुऱ्या लाटून घेऊत पुऱ्या लाटण्याच्या वेळेसच मी तेल गरम करायला ठेवलं होतं त्यामुळे ते आता चांगलं तापलं आहे पहिले एक छोटी पिठाची गोळी टाकून बघ ते तेल चांगलं तापलं आहे की नाही आपलं तेल चांगलं तापलं आहे आता आपण त्याच्यामध्ये पुरी तळू शकतो आता एक एक करून सगळ्या पुऱ्या त्याच्यामध्ये आपण तळून घेऊ पुरी तेलामध्ये टाकल्यानंतर आपण झाऱ्याच्या मदतीने थोडंसं हलकंच त्याला हलवूत आणि बघा कशी आपली पुरी छान फुगली येते आणि पुरी फुगल्यानंतर ती उलटवूत खालच्या सुद्धा व्यवस्थित तळून घेऊ या पद्धतीने केल्यावर तुमच्या सगळ्या पुऱ्या टंब फुकतील पुरीच्या पिठात व्यतिरिक्त आपण पाच पदार्थ टाकले ते पदार्थ का टाकले तर त्याची स्पेशल टीप मी आता तुम्हाला देते पुरी खुसखुशीत होण्यासाठी आपण पुरीच्या पिठामध्ये दोन चमचे बारीक रवा टाकतो पुरीला चांगला रंग यावा म्हणून त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा साखर घालतो पुरी चांगली टंब फुगलेली राहावी खुसखुशीत राहावी आणि पुरीला खूप छान चव यावी ह्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये दोन चमचे बेसन टाकतो पुरीमध्ये मीठ टाकतो ते चवीसाठी आणि पुरीमध्ये दोन चमचे कडकडीत तेल टाकतो त्याच्यामुळे आपली पुरी ही मऊ राहते आणि थंड झाल्यावरसुद्धा ती वातड न होता मऊ राहते आणि एकसारख्या रंगावर तळल्या जा जाते तर तुम्ही तुम्हीसुद्धा ही पुरी भाजी नक्की करून बघा आणि तुमचे अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा थँक्यू